पुण्यात 5 जानेवारीला दिवसा ढवळ्या शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गँगवॉर जुन्या अपमानाचा बदला यातून हा खून करण्यात आला. या प्रकरणी 48 तासात 8 आरोपींना अटक केली आहे, तर त्यानंतर आणखी 15 आरोपींनाही अटक केली आहे. या हत्येनंतर काही दिवसांनी पोलिसांनी हत्याकांडातील प्रमुख आरोपी मास्टरमाइंड गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिक रोड इथून अटक केली, तर काल गुन्हे शाखेनं अभिजित अरुण मानकर यालाही अटक केली आहे. या हत्येप्रकरणाचा पोलीस अजूनही कसून तपास करत असून रोज नवनवीन माहिती समोर येते. आता या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झालाय. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अभिजित अरुण मानकर याच्या चौकशीतून महत्वाची माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याची हत्या करण्यासाठी अभिजित मानकर यानंच मोहोळच्या मारेकऱ्यांना कॅश आणि सिमकार्ड दिले होते असं उघड झालंय. अभिजित मानकर हा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात होता. त्यांच्यामध्ये जे संभाषण झालं त्याच्या ऑडिओ क्लिप्स पोलिसांना मिळालेल्या आहेत. आता या ऑडिओ क्लिप्स तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी कोर्टात दिली आहे. दरम्यान या हत्या प्रकरणातील आरोपी अभिजित मानकरला 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आलेली आहे. या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी मास्टरमाइंड गणेश मारणे हा फरार होता. अखेर महिनाभर तपास करून शोध घेऊन सिनेस्टाईल पाठलाग करत गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिक रोड इथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्या चौकशीतून ही महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर गणेश मारणे हा तातडीनं फरार झाला. पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये म्हणून तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. एवढंच नव्हे तर या हत्येनंतर फरार असताना त्यानं अनेक ठिकाणी जाऊन देवदर्शनही केलं. सुरुवातीला गणेश मारणे हा तुळजापूरला गेला आणि तेथील मंदिरात जाऊन त्यानं दर्शन घेतल्याची माहिती तपासात उघड झाली. नंतर तो देशभरात फिरत होता. पोलिसांना चकवण्यासाठी तो केरळला गेला. तिथंही त्यानं अनेक ठिकाणी जाऊन देवदर्शन केल्याचं समोर आलं.